सोलापुरात उड़ान योजना अद्याप ही जमिनी वरच आहे। 2009 साली सुरू झालेली विमान सेवा साखर कारखान्याच्या चिमणीमुळे कालांतराने बंद झाली होती, त्यामुळे सोलापूरकरांचा विमान प्रवासाचं स्वप्न भंगलं, पण सोलापूरकरांनी हार मानली नाही। सोलापूरकर आजही विमानाच्या टेकऑफची वाट पाहत आहेत। आता तर सोलापूरकरांनी आंदोलनाचं हत्यारही उपसले, पाहूया त्याच्याचवरचा एक स्पेशल रिपोर्ट। सोलापुरात उड़ान योजना जमिनीवरच, सोलापुरातून पुन्हा विमानाचं टेकऑफ कधी, हा प्रश्न पडलाय सोलापूरकरांना, कारण सोलापुरात नागरी विमान सेवा अद्यापही बंदच आहे। प्रशासनाच्या दिरंगाईचा विकास मंचच्या वतीने निषेध करण्यात आलाय। सोलापुरातल्या होडगी रोड विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू व्हावी यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापुरात मागच्या 10 ते 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, मात्र त्याची कोणतीही दखल घेतली जात नसल्या कारणानं सोलापूर विकास मंच सदस्यांनी व्यापाऱ्यांना दुकानांसमोर काळे झेंडे लावण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यानुसार सोलापुरातल्या काही दुकानांसमोर आज व्यापाऱ्यांनी जे ते काळे झेंडे लावल्याचं आपल्याला दिसून येत आहे। 2009 ला होडगी विमानतळावरून विमानाचं टेकऑफ झालं खरं, पण सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा निर्माण करत असल्याचं कारण पुढे करत विमान जमिनीवरच थांबलं। शरद पवारांसारखे जे अतिशय दिग्गज खासदार आहेत अशा लोकांनी एक वर्षापूर्वी चिमणी पाडकाम करू नये, याच्यामुळे कारखान्याचं नुकसान होईल असं एक धडधडीत लेटर नागरी उड्डाण मंत्र्यांना दिलेलं आहे। कुठल्याही अनधिकृत बांधकामाला कुठल्याही लोकप्रतिनिधींनी जर पाठिंबा दिला तर हे अतिशय चुकीचं आहे, कायद्याने बेकायदेशीर ठरतं ते। एवढी सुद्धा जर त्यांना जाण नसेल तर हे लोकांचं लोकप्रतिनिधित्व कसं करणार। सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची दुरा ही धर्मराज काडादी यांच्याकडे आहे। धर्मराज काडादी यांचं सोलापुरातल्या लिंगायत समाजावरती मोठं प्राबल्य आणि दबदबा आहे, तर दुसरीकडे शेतकरी सभासदांना पुढं करून ते राजकारण्यांवरती नेहमीच दबाव निर्माण करण्याचं कामही करत असतात, त्यामुळे कोणताही राजकीय नेता किंवा पक्ष त्यांच्या विरोधात जाण्यासाठी धजावत नाही। विमान सेवा रखडल्याने एअरपोर्टचं ढोबीगाठ झाल्याचं काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं, पण एका चिमणीमुळे विमान सेवा बंद होणं हे बहुधा पहिलंच प्रकरण असावं, त्यामुळे अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवणारं सरकार सोलापुरातल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवर हातोडा चालवण्याचं धारिष्ट दाखवणार का असा सवाल सोलापूरकर विचारतात। आफताब शेख सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।